फक्त राज्यातीलच नव्हे तर देशभरातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना असं वाटतंय कापसाचा भाव वाढला पाहिजे कापसाचा भाव वाढला पाहिजे पण कापूस भाववाढीसाठी नेमकं सगळ्यांनी संघटित होणं गरजेचं नाही का मुळात म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी एकजूट होणं सुद्धा गरजेचं आहे शेतकरी बांधवांनी कापूस भाव वाढावा म्हणून नेमकं कुठल्या कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे या संदर्भात थेट आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाईव्ह स्वरूपात बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ खास करून तुमच्या सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे त्यामुळे या व्हिडिओचं महत्त्व खूप आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो दररोज अशाच पद्धतीच्या शेतीविषयक माहितीसाठी एकदा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो खास करून यावर्षी राज्यातील परिस्थिती खूप बिकट आहे शेतकऱ्याच्या अवस्थेचा जर विचार केला शेतकरी मित्रांनो तर सद्यस्थितीला यावर्षी पावसाचा पत्ता नसल्यामुळे उत्पादनात आपलातून घट आहे उत्पन्न होणार नाही फक्त कापूसच उत्पादक शेतकरीच नाही तर सोयाबीन उत्पादक शेतकरी खूप परेशान आहे एकरी एवढा खर्च होऊन गेला पण त्या खर्चाच्या तुलनेमध्ये सद्यस्थितीला सोयाबीनला सुद्धा मिळणारा भाव हा न परवण्यासारखा आहे मुळात म्हणजे कापसाच्याबद्दल जर विचार केला तर कापसाला सद्यस्थितीला जो खुल्या बाजारात जो भाव मिळतो आहे ना सहा हजार आठशेपासून तर सात हजार रुपयापर्यंत हा सुद्धा त्या ठिकाणी बिलकुल परवडताना दिसत नाही कापसाला एकरीच त्या ठिकाणी म्हणजे कमीत कमी, -कमी आठ ते दहा हजाराच्या पुढे एकरी खर्च आहे आणि कापसाचा जो क क्विंटल जो कापूस आहे तर तो फार कमी आहे आणि याचा परिणाम म्हणून राज्यभरातील शेतकरी वर्ग नाराज आहे आणि खास करून शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना जनजागृती म्हणून ही सगळ्यात महत्वाची माहिती सांगत आहे की शेतकऱ्यांचे काही वरी शेतकरी नेते त्याचबरोबर आपण म्हणू शकतो की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते श्री रविकांत तुपकर साहेब हे मागच्या वर्षी सारखेच शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळवून देणारच या गोष्टीवरती ठाम आहे कापूस भाव वाढ फक्त शेतकऱ्यांनी हे करा रविकांत तुपकर नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी एक प्रकारे शेतकऱ्यांसाठी आता पुन्हा एकदा यलगार पुकारलेला आहे शेतकऱ्यांना शेवटपर्यंत व्हिडिओ बघा सोयाबीन कापूस संत्रा उत्पादकांसाठी यलगार रथ यात्रा रविकांत तुपकर एक नोव्हेंबर पासून शेगावातून प्रारंभ मित्रांनो खास करून एक नोव्हेंबर पासून शेगाव येथून प्रारंभ आहे तर बुलढाण्याला त्या ठिकाणी शेवट होईल निश्चितच नागपूर सोयाबीन कापूस भात संत्र्याला बाजारात अपेक्षित दर मिळत नाही त्यातूनच नैराश्य आणि आत्महत्या वाढीस लागण्याचा धोका आहे परिणामी विदर्भ मराठ्यातील पार मराठवाड्यातील पारंपरिक पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचे प्रश्न न सोडल्यास येत्या एक नोव्हेंबर पासून शेगाव येथून यलगार रथ यात्रा काढत वीस नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात यलगार मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला यलगार रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात दौरा करीत संघटना पदाधिकारी शेतकऱ्यांशी श्री तुपकर साहेब संवाद साधणार आहे या दौऱ्याची सुरुवात त्यांनी बुधवारी तारीख पंचवीस नागपुरातून केली देखील त्यापूर्वी प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला आजही त्या ठिकाणी पत्रकाराशी संवाद साधला शेतकरी नेते प्रशांत गावंडे रवी पाटील अर्बर्ट स्वाभिमानीचे अमरावती जिल्हाध्यक्ष कपिल पाडगान आदी यावेळी उपस्थित होते खास करून पत्रकारांशी बोलताना त्यांनी कापूस सोयाबीन त्याचबरोबर तूर मका त्याचबरोबर इतर सर्व पिकांच्या बाबतीत त्यांनी खर्च एकरी खर्च या सगळ्या गोष्टीचा विचार करून माहिती सांगितली तुपकार म्हणाले की सोयाबीनचा उत्पादक खर्च छत्तीस हजार दोनशे रुपये असून उत्पादकता एकरी पाच क्विंटल आणि दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल आहे त्यावरूनच एकरी उत्पादकता खर्चही निघणे अवघड आहे कापूस भात संत्र्याची स्थिती देखील अशीच आहे त्यामुळे सरसकट एकरी एकता दहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळावे अशी मागणी त्यांनी प्रथम केलेली आहे की यावर्षी शेतकऱ्यांना कुठल्याही मालात परवडताना दिसत नाही तर एकरी दहा हजार रुपये त्या ठिकाणी सध्या शासनाने ताबडतोब मदत द्यावी शेतकरी मिळत मित्रांनो आपण पक्षापक्षात विखवलेला आहे असं त्या ठिकाणी ते म्हणतात की विदर्भ मराठवाड्यात माणसे राहतात हे सरकारच मान्य करीत नाही परिणाम या भागात नाही आत्महत्या होतात मात्र यापुढे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत सोयाबीनची दरवाढीसाठी सोयाबीनची निर्मिती केली पाहिजे कापूस भात संत्राच्या बाबतीत असे धोरण हवे परंतु निर्यातीऐवजी हो शहरी मतदारांना खुश करण्यासाठी शेतीमालाची आवक केली जाते शेतकरी पक्षापक्षात विखुरला गेले असल्याने ही परिस्थिती उद्भवते असे रविकांत दुपकर यांनी यावेळी सांगितले शेतकऱ्यांनी पक्षाचे झेंडे बाजूला ठेवत शेतकरी म्हणून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन स्वतः त्यांनी केले आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांना असं वाटतंय की कापसाचे भाव वाढले पाहिजे सोयाबीनचे भाव वाढले पाहिजे इतर पिकांचे सुद्धा भाव वाढले पाहिजे आणि शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्या ठिकाणी शासनाने मदत केली पाहिजे त्या त्या सर्व शेतकऱ्यांनी एक नोव्हेंबरपासून श्री रविकांत तुपकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो काही लढा उभारला जाणार आहे यामध्ये शेतकरी बांधवाने मोठ्या संख्येने सहभागी होणे गरजेचे आहे तरच कुठेतरी शेतकऱ्यांना न्याय मिळेल ही माहिती सर्व शेतकरी बांधवापर्यंत पोहोचण्यासाठी लिंक जास्तीत जास्त शेअर करा आणि विशेष करून अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या भेटूया आपण पुढच्या माहितीमध्ये धन्यवाद